भंडारा जिल्ह्यातील उमरेड करंडला अभयारण्यात सात वाघाचे दर्शन। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड करंडला अभयारण्यामध्ये पर्यटकांना एकाच वेळी सात वाघाचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे। तुमसर येथील महेश गायदने हे आपल्या मित्रांसोबत उमरेड करंडला अभयारण्यात काल सकाळी जंगल सफारीला गेले असताना त्यांना सूर्य वाघ, फेरी वाघीण व त्यांचे पाच छावे पाहायला मिळाले आहेत। उमरेड करंडला अभयारण्यात वाघ सहजासहजी दिसत नाही, मात्र एकाच वेळी वाघाचा संपूर्ण परिवार दिसल्याने पर्यटकांची पावले पुन्हा उमरेड करंडला अभयारण्याकडे वळू लागली आहेत। म्हणून काल मी माझ्या मित्रासोबत पवनी उमरेड करंडा येथे जंगल सफारीला गेलो होतो। तर त्यात जो तिथला सूर्य टायगर आहे तो कधी दिसत नाही, पण काल सूर्य टायगर आणि एक फेरी आणि पाच त्याचे बच्चे कब असे सात लोक सूर्यासोबत असे सात जे काल पर्यटकांना व मला दिसले, खरोखर ही पर्यटकांसाठी खूप छान गोष्ट आहे आणि कधी असं आढळत नाही। मी असं दोन तीनदा गेलं पण मला तर कधी दिसले नाही, पण काल सूर्य आणि त्याची फॅमिली दिसल्यामुळे एक आनंदाचं वातावरण तिथं झालेलं आहे आणि पर्यटकांची गर्दीसुद्धा वाढलेली आहे असं मला वाटत आहे।